नमस्कार सर्व विद्यार्थी मित्र, आजच्या या आठवड्यातल्या बी ए भाग दोनच्या पेपर क्रमांक चारसाठी प्रथमतः मी तुमचं स्वागत करतो आणि यामध्ये निश्चित आपल्याला काय करावयाचं आहे आणि आता नंतर आपण काय करणार आहोत या बाबतीतला थोडासा विचार तुमच्यासमोर मी ठेवतो आहे. तर येत्या सोमवारी म्हणजे दिनांक 15 फेब्रुवारी 2021 रोजी तुमचं महाविद्यालय आपलं सुरू होत आहे, तुमचं क्लास सुरू होतो आहे तुमचा. तरी तुम्ही सर्वांनी या क्लाससाठी यायचं आहे. रितसर महाविद्यालय सुरू होत आहे, याची दक्षता तुम्ही सर्वांनी घ्यावी. आता या आठवड्यातले जे 2 तास आहे त्याच्यातला आजचा पहिला आणि उद्याचा दुसरा, म्हणजे आज आणि उद्याचा तास झाला की नंतर ऑनलाईन तास जे आहे ते थांबवणार आहे आणि डायरेक्ट ऑफलाईन तास तुम्हाला समोरासमोर आपण होणार आहेत. त्याच्यामुळं आणखी सविस्तर डिटेल आणि आपल्याला त्या पद्धतीची जी चर्चा आहे ती करावयाची आहे. तर मित्रहो, बी ए भाग दोनसाठी तुम्ही काव्यगंध नावाचं पुस्तक अभ्यासत आहात. याच्यामध्ये 5 कवींच्या कविता त्याचं विश्लेषण आपण ऑनलाईनला गेली 3-4 महिने पूर्णपणे माझ्या माहितीप्रमाणे गेली 6 महिने पाहतोय. त्याला मर्यादित वेळ असल्यामुळं या सिलेबसला वेळ लागला. म्हणजे तसं पाहिलं तर हा 3रा सेमिस्टरचा असणारा अभ्यासक्रम होता, तोही अजून संपलेला नाही आणि 34 सेमिस्टरचं वेळ तर आता निघून चाललेली आहे अशी अवस्था आहे. असो, कवितेच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करतो आहे. 4था टॉपिक ह्याच्यातला काव्यनिर्मितीची प्रक्रिया कशी असते, त्याच्यासाठी कवितेसाठी कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे, म्हणजे कवितेची वैशिष्ट्य काय, घटक काय, तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की लयबद्धता कवितेला असणं गरजेचं आहे, गेयता कवितेला असणं गरजेचं आहे. त्यानंतर बऱ्याच गोष्टी इथं चित्रित झाल्यात. अनेकार्थता, एका ह्याच्यातून अनेक अर्थ कवितेतून व्यक्त होतात, म्हणजे एका वाक्यातून गद्य ह्याच्यामध्ये एकच अर्थ व्यक्त होईल, पण कवितेच्या बाबतीमध्ये एक वाक्य किंवा एक ओळ जी आहे ती बराच अर्थ सांगून जाते आणि गरजेचं ते असतं. लयबद्धता तर गरजेचं असते. पुढचा मुद्दा म्हणतो अल्पाक्षरत्व, हा कवितेचा एक महत्त्वाचा विशेष आहे. म्हणजे कमीत कमी शब्दात कवीनं या ठिकाणी सांगितलं पाहिजे, पण आशय त्याचा जास्तीत जास्त असला पाहिजे. म्हणजे काव्यलेखन करताना अनुभवाचा विचार ज्यावेळेला आपण करतो तेव्हा आशय व्यक्त करताना तो कमीत कमी शब्दात कसा मांडता येईल याचा विचार ज्यावेळेला कवी करतो त्यावेळेला कवितेमध्ये अल्पाक्षरत्वाची गरज आहे असं म्हटलं गेलेलं आहे. आणि अल्पाक्षरत्व हा तसा पाहिलं तर साहित्याचा एक प्रकार आहे आणि मग या ठिकाणी त्याला एक स्वतःची बांधिलकी असावी लागते. कवितेचं म्हणून एक स्वतंत्र रूप ज्यावेळेला असतं त्यावेळेला त्याला केवळ शब्दाखाली एक मांडून तेच होत नाही, म्हणजे ती अल्पाक्षरत्वच अशी ती जपली जाते आणि म्हणून अनेकार्थता त्यामुळेच येते. काय म्हणजे 2 ओळींची कवितासुद्धा बरंच काही सांगून जाते. म्हणजे असं म्हटलं गेलं आहे ते किती लपवले तरी माझं नकळत कळत आहे कळते, पाकळ्यात दडले तरी ही गंधातून गोड उकलते. म्हणजे 4 ओळीचं एक वाक्य आहे, दुसरं 4 ओळीचं वाक्य आहे, पण त्याच्यातनं इतका भावनिक अर्थ स्पष्ट होतो. कारण शब्दाचा अर्थ जो आहे कवितेच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर शब्दाचा त्या अर्थाचा शब्दात नसतोच, कवितेचा अर्थ शब्दात नसतो, त्या शब्दांच्या पलीकडे कुठंतरी अर्थ व्यक्त झाला. म्हणजे कवितेत शब्दशः अर्थ घेऊन चालत नाही कवितेच्या बाबतीमध्ये, तर शब्दशः त्या शब्दांच्या पलीकडे कितीतरी भावार्थ दडलेला असतो आणि हेच कवितेचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य आहे. म्हणून कवितेमध्ये कवितेचा विशेष अनेक अर्थता जी आहे ते महत्त्वपूर्ण आहे. अल्पाक्षरत्व जसं जपलं जातं सांगितल्याप्रमाणे तसं अनेक अर्थता देणारी कविता असते. म्हणजे शब्दांच्या रचनेतून अनेक अर्थांचं सूचन अपेक्षित असतं आणि म्हणून लेखन करताना स्पष्ट मांडणी होणं गरजेचं आहे, आशय व्यक्त त्याला करायचा आहे आणि नेमका आशय तो व्यक्त झाला पाहिजे. आणि अल्पाक्षरत्व तरीही अर्थाच्या पातळीवर कविता किती मोठी बनते हे मोजक्या शब्दातून व्यक्त होतात. म्हणजे त्याचं एक उदाहरण जर घेता येईल तर इथे एक अनुवादित कविता जर आपण पाहिली तर ती आहे, कोणतं घर होतं प्रार्थनेसारखं पावन आणि घर जळालं प्रार्थना हेच कारण. म्हणजे याच्यामध्ये इतका सुचितार्थ व्यक्त झालेला आहे. कारण इथं घर काय आहे प्रार्थना काय आहे या 2 शब्दांच्या संयोगजनातून काय होतं आहे की कवी मोठा अर्थ व्यक्त करत असलेला दिसतो.
म्हणजे घरामध्ये घर होतं एक असं, पण त्याच्यात प्रार्थना हा शब्द ज्यावेळेला आला त्यावेळेला कवी इथं काय अर्थ व्यक्त करतो, या कवितेमध्ये अल्पाक्षरत्व आहे, कमीच शब्द आहे, तरीसुद्धा आशयाची समृद्धता आहे आणि याची कल्पना इथं फार चांगल्या पद्धतीने एकंदरीत येईल. म्हणजे नाद लय हे घटक कवितेची स्वतःची भाषा निर्माण करतात. कवितेची भाषा ही माध्यम असल्यानं, म्हणजे कवितेचं काय भाषा ही एक माध्यम असल्यानं त्याचा खूप काळजीपूर्वक विचार करावा लागतो आपल्याला. शब्दांचा अर्थ असतो ना तसा नादही असतो, शब्दाला नाद हे असणं गरजेचं आहे आणि नादाच्या उपयोगानं अर्थ अधिक प्रभावी होतो. आणि व्यवहारामध्ये तर नादमयता अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि व्यवहार टिकवण्याचं काम नादमयता करत असते आणि खूप कष्ट त्याच्यासाठी घेतले जातात. म्हणजे खूप असा उच्चार ज्यावेळा करतो त्यावेळा घर खूप लांब आहे असं म्हणतानाही त्याच्यात दीर्घत्व वापरतो आपण आणि म्हणून त्याचा उच्चार करतो. यातूनच शब्दाचा नाद प्रकट होतो. कवितेत येताना संयोजन हे योग्य जागी केले तर कवितेची नादमयता प्रभावी होते. योग्य शब्द वापरतो म्हणजे दररोज सूर्य उगवतो आणि माणसांचा दिवस सुरू होतो अशी दोन वाक्य दिसतात, त्यावेळेला उगवतो सूर्य दररोज असं ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला उगवतो या शब्दामध्ये जी ताकद आहे किंवा उगवतो या शब्दामध्ये जी एक अर्थता आहे ती सुरुवातीला जर तो शब्द घेतला तर त्याच्याकडे लक्ष केंद्रित होतं आपलं. म्हणजे दररोज म्हणण्यापेक्षा उगवतो आता काय उगवतं त्याच्या अर्थाच्या अनेक छटा व्यक्त व्हायला लागतात आणि मग आपल्याला उगवतो म्हटलं की अगोदरच कळतं काय उगवत आहे. मग त्याच्यात पहिल्या डोळ्यासमोर आपल्या येतं सूर्य. त्या वाक्यात सांगितलंच आहे दररोज सूर्य उगवतो सांगितलेलंच आहे, पण दररोज म्हणण्यापेक्षा उगवतो सूर्य दररोज त्याला लय आणि नादमयता एकंदरीत येत राहते आणि कवितेत शब्द येताना संयोजन फार महत्त्वाचं ठरतं आणि म्हणून कवितेतील लयबद्धता हा कवितेतला गतिशीलता आणण्याचं काम या ठिकाणी करत असतो आणि म्हणून कवितेमध्ये नाद आणि लय या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि त्या कवितेतून व्यक्त झालेल्या असतात. म्हणजे ओळीमध्ये लय असते, एकापुढे एक शब्दांची रचना करताना एक लय उत्पन्न होते, मात्र ही लय तयार करताना आशयाला अनुरूप करणं हे मात्र गरजेचं असतं. लय तुम्ही करालो पण त्याला आशयाला अनुरूप, म्हणजे नुसतीच लय शब्दामध्ये आहे. चित्रपटातली अनेक अशी गीतं असतात की लय आहे त्याला पण नादमयता पण त्याला आहे पण त्याला आशयाचा काही पत्ता नसतो, आशयाचा काही पत्ता नसतो. म्हणजे त्याचं काय आहे म्हणजे एकच एक शब्दापाठीमागं एकामागं एक म्हणजे एक दोन तीन चार पाच छे सात दस ग्यारा बारा तेरा हे नुसतं मोजत जाणं त्याला नादमयता लय येईल हो, पण त्याच्यात आशयाचा बऱ्याच वेळेला काय सांगायचं आहे हे लवकर समजत नाही. त्यामुळं चांगली कविता आशयुक्त कविता किंवा अभिव्यक्ती सौंदर्य व्यक्त होणारी कविता किंवा वाङ्मयीन मूल्य असणारी कविता काय व्यक्त करते तर त्याच्यामध्ये आशयाचा ती विचार करते किंवा आशय त्याच्यात या ठिकाणी व्यक्त झालेला असतो. नुसती नादमयता आणि लयमयता नसते. संतांची कविता अभंग त्याच्यामध्ये नादमयता लयमयता तर आहेच पण सगळ्यात त्याच्यात महत्त्वाचं गोष्ट आहे आशय आहे आणि म्हणून ती कविता आजही सजीव राहिलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अभंग कधीही शिळा होत नाही, लावणी कधीही शिळी होत नाही. ह्याला कारण काय तर याच्यामध्ये आशय हा महत्त्वपूर्णरित्या मांडला जातो, आशय व्यक्त झालेला असतो आणि त्याची एक स्वतंत्र विचारांची मांडणी जी आहे ती तयार एकंदरीत झालेली असते आणि म्हणून लय तयार करताना आशयाला अनुरूप करणं हे खरं तर कवीची एक सर्जनशीलता असते. कारण इतर साहित्य प्रकारातही अनेकदा लय पद्धतीचा वापर केला जातो, आंतरिक लय बाह्य लय असा भेद केला जातो. मर्डेकरांची खेड्यातील रात्र या बालकवींच्या कवितेतील विश्लेषण खूप मार्मिक मर्डेकरांनी केलेलं आहे. म्हणजे मर्डेकरांनी बालकवींच्या या कवितेचं विश्लेषण इतकं सुंदर केलं आहे की त्यांनी त्याचा इतका महत्त्वपूर्ण आशय किंवा भावनात्मकता व्यक्त केलेली आहे. भारतीय साहित्यशास्त्रामध्ये पूर्वीपासून कवितेतील अलंकाराला खूप महत्त्व आहे. भारतीय साहित्यशास्त्रातल्या कवी शास्त्रामध्ये म्हणजे साहित्यामध्ये कवितेमध्ये अलंकार हा महत्त्वपूर्णरित्या मांडला गेलेला आहे. पौरवत्य साहित्यकारांनी मात्र काव्याची व्याख्या करताना अलंकारांना अविभाज्य मांडलेला आहे हे विचार घेणं महत्त्वपूर्ण ठरतं आणि म्हणून कविता सुंदर असायला हवी, तिला अलंकारिकता आणि सौंदर्ययुक्तता प्राप्त व्हायला हवी. म्हणजे सौंदर्यात्मकता त्याला गरजेचीच गोष्ट आहे आणि म्हणून यमक अनुप्रास उपमा उत्प्रेक्षा रूपक असे अनेक अलंकार जे आहेत ते कवितेमध्ये वापरले जातात आणि कवितेमध्ये
त्याची एक मालिकाच तयार झालेली असते. म्हणून अलंकारामध्ये शब्दालंकार अर्थालंकार हे दोन प्रकार असतात. अनुप्रास यमक हे शब्दालंकार आहेत, उपमा उत्प्रेक्षा रूपक हे जे आहे ते अर्थालंकार आहेत, आणि मुख चंद्रासारखा आहे असा उपमा ज्या वेळेला आपण देतो त्यावेळेला मुख जणू काय चंद्रच आहे ही उत्प्रेक्षा आहे. आणि म्हणून मुख म्हणजे मुखच अनन्वय असं आहे, आणि हे मुख की चंद्र संदेह आहे. म्हणजे या पद्धतीनं या उदाहरणावर आपल्याला असं लक्षात येतं की नेमकं कवितेमध्ये मांडण्यासाठी हेच शब्द वेगवेगळ्या अलंकारात हेच वाक्य किंवा काय आपण म्हणतो मुख जणू चंद्रच आहे किंवा हे मुखचंद्रासारखे शब्द इकडे तिकडे फक्त केलेले आहेत, पण त्याच्यातनं वेगवेगळा सौंदर्यात्मकतेचा भाग व्यक्त होतो. म्हणजे साधारणपणे हे वेगवेगळे अलंकार व्यक्त होतात. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती अल्पाक्षरत्व हा कवितेला अत्यंत महत्त्वाचा विषय गरजेचा ठरतो. कवितेमध्ये त्याची मांडणी आणि रचना त्या टप्प्यावरती कुठेतरी होत असते आणि म्हणून कवितेला सौंदर्य प्राप्त होतं. सौंदर्य याचा अर्थ कवितेला वाचण्यासाठी किंवा कविता वाचल्यानंतर त्याला इतका आनंद आणि त्याला त्याचा वाचकाला इतका जबरदस्त त्याला अनुभव येत असतो आणि त्याचं मन हलकं होतं, त्याला आनंद होतो. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता कवितेची विशेष आपण पाहायला लागलेलो आहे, लयबद्धता, नादमयता, अनेकार्थता, अल्पाक्षरत्व, त्यानंतर प्रतिमा, हे सुद्धा कवितेचा एक महत्त्वाचा घटक आहे. आपापला आलेला अनुभव ज्यावेळेला कवी व्यक्त करतो त्यावेळेला तो कवी काय करतो तर प्रतिमा वापरतो. शब्दांच्या माध्यमातून एक चित्रच तो आपल्या डोळ्यासमोर उभा करतो. म्हणजे तसं बघितलं तर कविता हे एक बोलकं चित्र आहे आणि चित्र जर आपण पाहिलं तर ते निःशब्द काव्य आहे असं म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून प्रतिमा डोळ्यासमोर, शब्दांच्या माध्यमातून एक चित्र डोळ्यासमोर ज्या वेळेला कवी व्यक्त करत असतो त्यावेळेला त्या प्रतिमा हा काव्याचा आत्मा मानला गेला आहे. आणि कवीच्या अनुभूतीला लाभलेली नैसर्गिक आणि स्वाभाविक आकार लाभलेली ती एक गोचर रूप घेतलेली प्रतिमा आहे असं म्हटलं जातं. आणि मग प्रतिमा कशी असते तर ती दृश्यात्मक असते, प्रतिमा श्रवणात्मक असते, गंधात्मक असते, स्पर्शात्मक असते. म्हणजे कशी प्रतिमा आहे, म्हणजे एखादी कविता वाचल्यानंतर आपल्याला कानाला गोड लागतं, श्रवण सुद्धा फार चांगलं त्याचं एकंदरीत होतं किंवा त्याचा जणू काही सुगंध आहे की काय असं एका अर्थानं वाटत राहतं. एखादं डोळ्यासमोर चित्रच उभं राहतं, दृश्य उभं राहतं किंवा स्पर्श जाणवतो आहे असंही भास एका वेळ होतं. म्हणजे अशा प्रतिमा वापरल्या जातात. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे या ओळीमध्ये बालकवींनी तृणपात्र जे आहे ना त्याचा रंग पोपटी असल्याची हिरवे हिरवे असाच एक शब्द वापरलेला आणि त्यांनी एक स्पर्शाची जणू जाणीवच करून दिलेली आपल्याला. आणि त्या अर्थानं इथं स्पर्श प्रतिमा कवीनं वापरलेली आहे. म्हणजे पत्र्याच्या छपरावर पाऊस टाईप करतो आहे पत्र हे विलास सारंगनी श्रवणात्मक प्रतिमा वापरलेली आहे. आणि म्हणून या अंगानं त्याचा विचार या ठिकाणी आपल्याला फार चांगल्या पद्धतीनं एकंदरीत करता येईल आणि ती भूमिका खरं तर स्पष्ट होते. म्हणजे कवितेचे विशेष कवितेमध्ये नक्की काय असणं गरजेचं आहे या अर्थानं आपण या गोष्टी बघतोय. प्रतीक ही सुद्धा आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, अविभाज्य घटक आहे कवितेचं. प्रतीक म्हणजे काय तर एक चिन्ह, एक प्रतीक वापरलेलं आहे. म्हणजे काव्यव्यवहारामध्ये प्रतीकाचं खूप महत्त्वाचं स्थान आहे. शब्द ज्या वेळेला वापरतो त्यावेळी ते चिन्ह आहे आणि कवीनं त्याला नवा अर्थ दिलेला असतो. अर्थ कसा असतो तो तर तो रूढार्थानं नसतो, सरळ काय वेळा नसतो, गद्यामध्ये सरळ अर्थ असतो, तर तो त्याला लक्षार्थानं अर्थ तो एकंदरीत वापरला आहे की काय असं वाटायला लागतं. आणि म्हणून कवितेमध्ये परंपरेनं चालत आलेली प्रतीकं वापरली जातात आणि स्वतः नवीन सुद्धा कवी ती घडवत राहतो. सूर्य, चंद्र, अंधार यासारखी प्रतिमा प्रतीकं कवी या ठिकाणी वापरतो किंवा पौराणिक प्रतीकंसुद्धा वापरली जातात. म्हणजे राम, द्रौपदी, सीता यासारखी प्रतिमासुद्धा वापरली जातात. म्हणजे याच्या वापरातून काय होतं तर नवा अर्थ व्यक्त होतो. म्हणजे कवितेतसुद्धा नाव एखादं वापरणं, कवितेमध्ये सुद्धा एखादी निसर्गातला घटक वापरणं ही प्रतीकं आहेत आणि प्रतीकाची कल्पना यावी म्हणून एखादी कविता जर आपण समजून घेतली तर लक्षात येईल. म्हणजे देवळात गेलो होतो मध्ये तिथं विठ्ठल काही दिसेना आणि सख्या शेजारी नुसती वीट, म्हणजे काय कवीनं वापरलेलं आहे. चार या ओळीत म्हणजे ही जी प्रतिमा वापरलेली आहे, म्हणजे देवळात ज्यावेळी तो गेला तेव्हा त्याला विठ्ठल दिसेना पण प्रत्यक्ष
काय रख्याय शेजारी म्हणजे तिथे कुठेतरी नुसती वीट त्याला दिसलेली आहे. मी म्हणालो राहिलो रख्याय तर रख्याय, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचंच आहे. म्हणजे कवीनं त्या विठ्ठलाचं ही प्रतीक जे वापरलेलं आहे आणि त्या प्रतीकेतून भरपूर कवीला काहीतरी सांगायचं आहे. म्हणजे पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं आणि आपल्यालाच पुढं मागं लागेल म्हणून म्हणजे काय कवी एकंदरीत वापरत जातो. म्हणजे त्याला कवीमध्ये प्रतिमांचा वापर महत्त्वाचा आहे. अरुण कोल्हटकरांनी चांगली प्रतिमा प्रतीकं वापरलेली आहेत आपल्या कवितेतून आणि एक वेगळा विचार एकत केलेला आहे. आणि म्हणून कोल्हटकरांनी इथं नुसतं विठ्ठलच नाही आहे तर रख्याय हे प्रतीक वापरलेलं आहे. म्हणजे रख्म्या असं त्यानं म्हटलेलं आहे. आणि मग त्याच्यातनं पुढे त्याचा रख्याय म्हणता म्हणता तो रखुमाबाईला एकंदरीत म्हणतो आहे असं वापरलेलं आहे. आणि एकूणच स्त्री जीवनावर भाष्य करताना कवीनं या अर्थानं त्याचा विचार एकंदरीत केलेला आहे. आणि कवितेमध्ये प्रत्येक ओळीचा अर्थ उलगडून दाखवण्याची आवश्यकता नाही तर वामांगी या शीर्षकातून सुद्धा प्रत्येकात्मकता व्यक्त होते. वामांगी रखुमाई आरतीमध्ये आपण बघतो किंवा त्या अभंगामध्ये आणि विठ्ठल रखुमाईबाई या कवितेमध्ये कवितेचं शीर्षक रुक्मिणी न देता त्यांनी वामांगी असं तिला एकंदरीत म्हटलेलं आहे. आणि या अर्थानं त्याचा एकंदरीत आहे. म्हणून कवितेची रचना करताना कवी त्या त्या टप्प्यामध्ये साधारणपणे या सर्व गोष्टींचं विवेचन सातत्यानं करत राहतो. काव्यलेखन करताना या महत्त्वाच्या काही घटकांचा विचार आपण या ठिकाणी केला अलग लक्षात. आणि म्हणून त्यानं त्याला रख्याय असं म्हणतात, रखमाय असंही या ठिकाणी तिला त्याला म्हणता येईल. आणि तो रखमाय हे प्रतीक जे आहे ते कवीनं या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि म्हणून कवितेमध्ये नेमकं काय असलं पाहिजे, कोणते घटक कवितेमध्ये असले पाहिजेत, कोणते त्याचे विशेष असले पाहिजेत की ज्यामुळं कविता आशयात्मक होईल, सौंदर्यात्मक होईल किंवा अभिव्यक्ती तिच्यातनं व्यक्त होईल या अर्थानं त्याचा विचार आहे. आणि म्हणून या महत्त्वाच्या बाबींचा विचार कवीनं केलेला आहे. केवळ हा सैद्धांतिक विवेचन करून कविता लिहिता येणार नाही तर काव्यलेखन कसं करावं हे कळेल. कशामुळं? या घटकांच्यामुळं. आणि हे घटक जर असतील तर, आणि म्हणून काव्यलेखन करू इच्छिणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी काव्यलेखनाला सुरुवात करताना स्वतःची शब्दांशी खेळ कधी करायचा नाही. एखादा विषय घेऊन लेखनाला सुरुवात केली पाहिजे आणि आपल्या अभिरूप काही चांगल्या कवींच्या कवितांचं अनुकरण करत लिहायला सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणून त्याच्यामध्ये हळूहळू सरावानं ते शब्द सुचत जातील, सापडत जातील आणि मग त्याच्यात प्रतिमा वापरता येतील तुम्हाला. अनेक अर्थ आता त्याच्यामध्ये मग ते तो सरावाचा भाग असतो. अभ्यासक्रमामध्ये काही विषय घेऊन कविता लिहायला आता आपण शिकायचं आहे. आता कविता कशावर तयार करता येईल, कवितेचे विषय काय, म्हणजे चार गोष्टीवर, प्रसंग, चित्र, अनुभव, याच्यावर कशी कविता तयार करता येईल, त्याचा अनुभव कसा येईल आहे त्या टप्प्यावर त्याचा विचार जो आहे तो पुढच्या टप्प्यावर निश्चित आपण बघणार आहे. पुढच्या तासाला उद्याच्या आपण सुरुवात करणार आहे आणि येत्या चार तासामध्ये आपल्याला हा भाग एकंदरीत संपवायचा आहे. म्हणजे याचा सिलेबसच या ठिकाणी या पेपरचा जो आहे तो संपणार आहे. आणि त्या टप्प्यावर विषय घेऊन आपण व्यावहारिक पातळीवर विचार करूया. या जगात उपयोजनासाठी अनेक तऱ्हेने आवश्यक गोष्टी आहेत. आणि आज कोणत्याही हिंदी मराठी चित्रपटामध्ये गीतलेखन करताना सिनेमातील घटनाप्रसंग सांगितले जातात आणि मग ते शब्द अपेक्षित आहेत हे सांगितलं जातं आणि मगच गीतलेखन करावं लागतं. म्हणजे त्या प्रसंगाला अनुसरून, त्या अनुभवाला अनुसरून त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि म्हणून सराव म्हणून आपण साधारणपणे कोणकोणत्या गोष्टीवर कविता करता येईल, आता हे कवितेचे घटक बघितले आपण, कवितेचे विशेष आपण अनुभवून घेतले, पण प्रत्यक्षरित्या आत्ता आपल्याला काय करता येईल, म्हणजे कवितेचा सराव करण्यासाठी प्रसंग महत्त्वाचा असतो, घटना महत्त्वाची असते, चित्र महत्त्वाचं असतं आणि अनुभवसुद्धा महत्त्वाचा असतो. तर या गोष्टीवर तुम्हाला कविता कशी तयार करता येईल याचा विचार करून आता आपण पुढच्या तासाला कविता करणार. म्हणजे समजा प्रसंगावर मला कविता कशी तयार करता येईल, कशी तयार करता येईल, एखादा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला, म्हणजे अचानक एखादा कुठलाही प्रसंग आपल्या डोळ्यासमोर घडतो आणि मनावर कितीतरी परिणाम करून जातो आणि जितका तो मनावर खोलपणे दीर्घकाळ आपल्या मनामध्ये राहील तितका आपल्याला तो विषय व्यवस्थितरित्या मांडता येतो. आणि म्हणून घटना आणि प्रसंग या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या एकसारख्याच जरी असल्या तरीसुद्धा प्रसंग वेगळा आणि घटना वेगळी आणि ती कशी वेगळी आहे हे आपण पुढच्या तासाला बघणार आहे. आणि त्याच्यातून ही मांडणीची रचना कशी करता येईल
एका एक उदाहरणाद्वारे नक्की आपण करत आहे आपल्याला अनुभव घेता येईल. तर आता आपण कवितेचे विशेष पाहिले किंवा कवितेचे घटक पाहिले आणि ते पाच सहा घटकातून चा विचार जर केला तर कविता चांगल्या पद्धतीने एखाद्याला लिहायची इच्छा असेल तर त्याला ती तयार करता येईल. आणि आता कोणत्या घटकावरती कविता तयार करता येईल किंवा कोणत्या आवश्यक कोणते विषय आहे हे बघितल्यानंतर आपल्याला त्याच्यातनं निश्चितपणे काहीतरी सापडणार आहे आणि म्हणून उद्याच्या तासाला आपण त्याच्यावरचा पुढचा विचार निश्चित करूया. तुम्ही शांत चित्तानं ऐकलं त्याबद्दल धन्यवाद.